हा होता सामनावीर गिरीश पाटील केवनी स्पोर्ट्स केवनिया संघाचा. वेल प्लेड, वेल डन. पुढच्या सामन्यांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर धावसंख्या धावपलकावर पहिला चेंडू टाकून झालेला आहे. डॉट बॉल गणेश पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे. चेंडूला अगदी अप्परकटचा फटका खेळला होता. गुड कॅच. पहिला फलंदाज बाद होते विठ्ठल. आपण पाहतोय सफलता मिळते आणि शून्यावर बाद होतो या ठिकाणी विठ्ठल. शून्यावर बाद झालेला आहे आणि आता मात्र खेळण्यासाठी येतोय नितीन. इट्स अ बिग ब्लो. आय थिंक जेव्हा शून्यावर फलंदाज बाद होतो आणि पहिल्या षटकामध्ये जेव्हा गोलंदाजाला सफलता मिळते जेवण, त्या गोलंदाजाचं मनोधैर्य जे असतं ते जबरदस्त वाढत असतो. अगदी बरोबर. कॉन्फिडेन्स, मनोबल वाढत असते गोलंदाजाचं. आणि गणेश चांगली गोलंदाजी करते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करण्यासाठी डावखुरा फलंदाज संघाचा सेनापती आहे कॅप्टन नितीन पाटील. बघूया. जोरदार अपील केला होता तिथे. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी, टिचून गोलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये अचूकता बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. हे खूप महत्त्वाचं असते. आपण एकमेव गोलंदाज बघितला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, ग्लेन मॅग्रा. काय कमालीचा गोलंदाज होता ऑस्ट्रेलियाचा. फक्त बघा गोलंदाजीमध्ये खूप अचूकता होती त्याच्या. एक चोटी धाव पूर्ण केलेली आहे या सिंगलच्या मदतीने नितीन याने खातं खोललेलं आहे, संघाचं खातं खोलतोय. पण पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते गणेशद्वारा, कारण महत्त्वपूर्ण एक सफलता प्राप्त केलेली आहे आणि चांगली गोलंदाजी. आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव दिलेली आहे. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर गणेष. मँडेटरी पॉवर प्लेचं षटक घातलतोय आणि खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पूर्णपणे बांधून ठेवलेली आहे. कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळण्यासाठी स्वतंत्र मुभा आतापर्यंत तरी दिलेली नाही. क्षेत्ररक्षक झेपावते. फक्त एकच धाव मिळेल. पंचांचा लेग बायचा इशारा येते. अवांतरच्या रूपाने धावसंख्या हलूच पुढे सरकताना स्कोरबोर्डवर दोन धावा. काय गोलंदाजी आहे. पाच चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. फक्त दोन धावा खर्च केलेले आहेत आणि एक गडी, एक विकेट आपल्या संघासाठी मिळून दिलेली आहे गणेश याने. चेंडू मात्र अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकर एका गड्याच्या मोबदल्यात फक्त दोन. प्रतिमाने मँडेटरी षटक होतं, कारण पॉवर प्लेचं षटक आपण बघितलं आणि षटकामध्ये जेव्हा तुम्ही दोन धावा देतात आणि महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त तुम्ही करतात, एक उत्कृष्ट गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळालेली आहे. पूर्णपणे एक प्रेशर बिल्डअप केलेला आहे खास करून संतोषमती राहणार संघावर. अप्रतिम गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. हे पाहू शकता आमचा हा कॉमेंट्री बॉक्स. माझ्यासोबत दि व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज, आय स्पेशलिस्ट सर्जन आहेत, नेत्रचिकित्सक अधिकारी, हाय एज्युकेटेड आहे. आणि निश्चितच मित्रांनो बघा, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष देखील आहेत. पायगाव भिवंडी सुपुत्रांनी एकाच घरातील तब्बल 8 डॉक्टर देखील आहेत. आणि त्यांनी मित्रांनो तुमच्या माहितीकरिता भारताचा महान एक बुलंद आबाद सुशील दोषी, त्यानंतर महेश तिवारी, प्रकाश वाकणकर यांच्यासोबत देखील कॉमेंट्री केलेली आहे. कित्येक सिनेकलावंत यांच्या ओपिनियन, क्रिकेट स्टारपटू यांच्या ओपिनियन त्यांनी कव्हर केलेले आहेत. द व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज, डॉक्टर मोरेश्वर गवली सर. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच आपण भिवंडीचा एक बुलंद आवाज जेवण पाटील यांना सुद्धा पाहू शकता. जवळपास गेली 17 वर्ष ते समालोचन करत आहेत. उत्कृष्ट समालोचक आहेत. त्यांनी मागे वळून बघितलेले आणि त्यावर उत्कृष्ट स्कोरिंग, सर्वात सिनियर स्कोरर राजीव पाटील हे सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. नामदेव
चेंडूला मात्र हुक केलेला आहे, पण क्षेत्ररक्षक तिथे थोडस गचाल क्षेत्ररक्षण करताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा जिथे एक धाव होती तिथे दोन धावा खर्च केलेले आहेत. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला क्रिकेट हे शक्तीपेक्षा युक्तीने खेळावं लागते सामना जिंकण्यासाठी विजय मिळवण्यासाठी. ॲब्सोल्युटली, कारण एक एक धाव ही फार महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. आणि या ठिकाणी बघितलं काही खरं तर एका धावेची शक्यता होती, त्या ठिकाणी दोन धावा पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा नामदेव सज्ज होणार आहे, शॉर्ट आर्म पुल केलेलं आहे. चेंडू मात्र बघूया, क्षेत्ररक्षक तिथे झेपावते, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, दोन धावा कम्प्लीट केलेल्या आहेत त्या सदानंद याने. धावसंख्या वाढते धोपलकर, 6-6. सदानंद मात्र मैदानामध्ये त्याने पदार्पण, जेव्हा स्ट्राईक मिळाली स्ट्राईक रोटेट होताना धावपळ घालता ठेवलेले आहे. 4 धावांवर खेळतोय. पहिल्या षटकाच्या मानाने दुसऱ्या षटकामध्ये धावा येताना अजून एक डॉट बॉल, चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 4 चेंडू टाकले आहेत आतापर्यंत नामदेवाने, फक्त 4 धावा खर्च केलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये गणेश यांनी पॉवरफुल गोलंदाजी केली, पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत आणि 1 गडी बाद केलेले आहे. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे नामदेव, फुलटा चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. पहिली धाव पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि बघा अगदी रमत गमत दुसरी धाव पूर्ण केलेली आहे, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा काय इशारा येतोय बघूया. येस, बीमरचा इशारा आलेला आहे. मात्र धावा किती झाल्या मला वाटते 2 धावा, पंचांचा इशारा, धावा किती झाल्या त्या चेंडूवर. येस, 2 धावा झाल्या आहेत, त्यामुळे 2+1 3 धावा. आणि यानंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. येस, नितीन चा अंदाज जर आपण बघितला असं डेव्हिड बूनचा अंदाज, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, अगदी बरोबर. एक काल आपण बघितला होता अर्जुना रणतुंगा, श्रीलंकेचा महान कॅप्टन, त्यानंतर अरविंद डी सिल्वा. मित्रांनो, कोण विसरणार अतिशय तुफाणी आणि जुजारू खेळाडू होता, वादली खेळाडू, त्याच्याकडून नेहमी षटकार चौकारांची आतिषबाजी बघितली होती. एक काल श्रीलंकेसाठी त्याने गाजवला होता. शहजाद खान हा देखील एक खूप महान, शहजाद शेख एसटी रक्षक देखील आहे अफगाणिस्तानचा एसटी रक्षक. काय मित्रांनो, एसटी रक्षण आहे तेवढी जाड जूड शरीर एसटी असताना देखील. आयर्लंडचा केविन ओब्रायन हा देखील एक जाड जूड शरीर एसटीचा खेळाडू आहे. चेंडू मात्र बघूया, मिस टाइम फटकाय, क्षेत्ररक्षक झेपावते, पण नो मॅन्स लँडवर चेंडू पडला होता, त्यावर 2 धाव पूर्ण केलेले आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकाफेकी बघायला मिळते. बघूया अजून चौथी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि इथे काय घडलंय एक्झॅक्टली बघूया पंचांचा काय इशारा येतोय. 3 धावा तर कम्प्लीट केल्या होत्या, मला तर वाटते फक्त 3च धावा दिल्या जातील, 3च धावा ग्राह्य धरल्या जातील. धावसंख्या वाढते धावपलकावर 12. धावा धावपलकावर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर नामदेव. अतिशय सुसज्ज असे मैदान आहे. शून्यातून मी तर म्हणेन विश्व निर्माण केलेले आहे. ग्रामस्थ मंडल क्रीडानगरी रानाल, चेंडू मात्र जातय सीमारेषेच्या बाहेर, दन 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 करत हवेच्या प्रभावाबरोबर 6 धावांसाठी षटकार. हे गोष्ट आहे की जयंत पाटील कधी कोणाला कमी लेखू नका. या ठिकाणी आपण पाहतोय की सदाने याला बात करण्यात आलेले नव्हतं आणि पुढच्या चेंडूवर एक दर्जेदार षटकार लगावला. हुकचा फटका खेळला, काय फटका खेळलेला आहे, ताकदवर फटका बघायला मिळाला, हुकचा फटका. आणि चेंडू कुठेतरी लॉंग लेग
सीमारेच्या बाहेर गेलाय. अगदी बरोबर, जबरदस्त हा टावरिंग सिक्सर बघायला मिळाला. दोन षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 16, 8 सरासरीने धाबा धावपलकावर जोडलेल्या आहेत. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये 12th मॅन. आणि मित्रांनो बघा, प्रत्येक ही 12वी सलगची टूर्नामेंट आहे. मान्यता प्राप्त मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी. पाहतोय प्रत्येक स्पर्धांमध्ये डॉक्टर जितेंद्र पाटील श्री जानकाई माता खारबाव यांच्याकडून प्रथमोपचारासाठी पेटी दिली जात आहे. त्यांचं खरं तर मी हार्दिक स्वागत करणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खूप चांगला उपक्रम आहे त्यांचा. फर्स्ट एड किट त्यांच्याकडून आम्हाला दिली जात आहे प्रत्येक स्पर्धांमध्ये. डॉक्टर जितेंद्र पाटील यांचं मी मनापासून जाहीर आभार व्यक्त करते. चांगली सेवा त्यांच्याकडून पुरवली जात आहे. सलगची ही 12वी स्पर्धा आहे चालू हंगामातील. पुन्हा एकदा आता तिसऱ्या षटकासाठी सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर चेतन. निर्धाव चेंडूची समाप्ती. फसवी गोलंदाजी बघायला मिळते. फलंदाजाला निमंत्रण दिलं जात आहे फटका खेळण्यासाठी. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 18. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहेत. चांगला झेल. फलंदाज बाद होते. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या धावपलकावर 18. होम ग्राउंडवर खेळतोय संतोष स्मृती राहणाला संघ. आणि तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. चेतन चांगली गोलंदाजी हाताळतोय तिसऱ्या षटकामध्ये. पण मला असं वाटतंय जेवण पाटील की या सामन्यामध्ये सुद्धा 40 आकडा पार होते का बघायचं आहे. कुठल्याही संघाला प्रथम फलंदाजी करताना 40 आकडा पार करता आलेला नाही. आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य आहे. काल मात्र हाय स्कोरिंगचे सामने बघायला मिळाले होते. आजचा दिवस सर्व सामने हे पाहतोय लोएस्ट स्कोर सामने प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत. चेतन सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. ओव्हर थ्रो होते. फक्त एकच धाव मिळेल. लेग बायचा इशारा येते पंचांचा. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 19. चांगली गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये बघायला मिळते. चेतन पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. फसवी गोलंदाजी बघायला मिळते राईट आर्मवर दे विकेट. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अशा प्रकारची गोलंदाजी राजेश चव्हाण भारताचा करताना आपण बघितलं होतं. पण तीन असे गोलंदाज होते राजेश चव्हाण, त्यानंतर मुथैया मुरलीधरन, त्यानंतर शोएब अख्तर. यांच्यावर खरं तर ICC ने संशयास्पद गोलंदाजी केल्याबद्दल थोडासा आक्षेप घेतला होता. पण त्यानंतर मुथैया मुरलीधरन याने गोलंदाजीमध्ये सुधारणा केली होती. महान फिरकी गोलंदाज मुथैया मुरलीधरन. श्रीलंकेचा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जात आहे. बघूया एक्झॅक्टली तिथे काय घडलंय. पंचांचा इशारा काय होते ते बघायचं आहे. वन बॉम चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते चौकार. फिरकी गोलंदाज आहे निश्चितच चेतन. धावसंख्या वाढते धावपलकावर 23. आणि फिरकी गोलंदाज जेव्हा विषयी तेव्हा सर्वात महान फिरकीपटू गोलंदाज कोण तर मुथैया मुरलीधरन पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर शेन वॉर्न दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा. त्यानंतर भारताचा जम्बो अनिल कुंबळे ज्याने परफेक्ट 10 विकेट घेण्याचा देखील विक्रम केला होता. फिरोज शाह कोटला या मैदानावर
10 फलंदाज बाद केले होते कसोटी क्रिकेटमध्ये, विक्रम प्रस्थापित केला होता आपल्या नावावर भारताचा महान गोलंदाज अनिल कुंबळे. नाही बरोबर, आंतरराष्ट्रीय खेळामध्ये मुथय्या मुरलीधरने 534 विकेट घेतलेल्या आहेत, सर्वाधिक विकेट. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्गवर चेतन, चेंडू मात्र बघूया, चांगला लाफ्टेड स्ट्रोक खेळलेला आहे, चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर, दर्जेदार षटकार. धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे, 29 धावा. पण आज संतोष स्मृती रहाणाल या संघामध्ये तुकाराम मडवी खेळताना दिसत नाहीत, दुखापतग्रस्त असल्यामुळे ते संघामध्ये खेळू शकत नाही, थोडीशी इंजुरी आहे त्यांना. नाही पण तुकाराम मडवी सर खूप कामगिरी चांगली करतायत, चौफेर कामगिरी करतायत ते, आयोजन समितीमध्ये चौफेर कामगिरी करतायत. शेवटचा अंतिम षटक आहे, आता मात्र एक चांगली टोटल बघायला मिळते धावपळकर शैलेश, चेंडू मात्र अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, एक सोटी धाव पूर्ण केली आहे, पंचांचा लेग बायचा इशारा येतोय, धावसंख्या वाढते धावपळकर 30. शेवटचा अंतिम षटक आहे, किमान ह्या 5 चेंडूंवर 10 धावा ते प्लस धावा बघाव्यात लागतील. यस सर, जेवण पाटील आपण उल्लेख केला होता की सर्वाधिक विकेट मुथय्या मुरलीधरन 534 विकेट्स, 502 आपण बघितलं, वासिम अक्रम 416, आपण बघितलं होतं वकार युनिस आणि 400 चामुंडा वास. शैलेश चेंडू मात्र चांगला फटका आहे, चांगल्या धावा मिळतील, चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषेकडे, गचाल क्षेत्ररक्षण, पण एक सोडतोय दुसरा पकडतोय, तोपर्यंत वैभव याला संधी आहे 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या वाढते धावपळकर 32, 32 लॉस ऑफ 3 विकेट, लास्ट ओव्हर, फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस, शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, स्विंग अँड मिस डॉट बॉल, चेंडू पडल्यानंतर कट झाला होता, उजव्या एसटीच्या किंचितसा बाहेर वळला होता, निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावपळकर 32, अजून 3 चेंडू बाकी आहेत पहिल्या डावातील. शैलेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही, चांगली गोलंदाजी, फलंदाजाच्या बुंध्यामध्ये हा चेंडू टाकला होता, अगदी वाईट यॉर्कर चेंडू बघायला मिळाला. धावसंख्या कायम आहे धावपळकर 32. बघूया आज की शाम किसके नाम, कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाणार याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. चेंडू मात्र मिस टाइम फटका आहे, बघूया धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न ठरू शकते, आणि फलंदाज धावचित बाद होते सदानंद. मुकेश मैदानाच्या आतमध्ये जाताना, आणि मित्रांनो बघा ज्यांचं दुःखद निधन झालेलं आहे, स्वर्गीय बलिराम तरे यांना देखील या संघामध्ये आपण खेळताना बघितलं होतं, त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भावपूर्ण श्रद्धांजली निश्चितच दिली जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, खूप चांगले खेळाडू होते. चेंडू मात्र बघूया, चांगला फटका आहे, चाललाय अलॉंग दी कार्पेट, लॉंग ऑन सीमारेषेवर, क्षेत्ररक्षक दक्ष आहे, क्विक थ्रो केलेला आहे, मात्र अतिशय वेगाने 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. अशा प्रकारे धावसंख्या धावपळकर 34 आणि 35 धावांचं लक्ष आहे विजयासाठी आई एकवीरा पिंपळनेर या संघाला. तर 35 धावांचं लक्ष, धावांच्या लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे होतोय याचं धावतं वर्णन करण्यासाठी मायक्रोफोन सज्ज होणार आहेत. दि व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा एक बुलंद आवाज आहे,
मित्रांनो सर्वात सीनियर समालोचक यांनी खूप मेगा इव्हेंट्स त्यांनी कव्हर केलेले आहेत. भिवंडी तालुक्याचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. आउट ऑफ भिवंडीमध्ये जाऊन देखील खूप चांगली कॉमेंट्री त्याने पेश केलेली आहे. व्यवसायाने डॉक्टर आहेत, आय स्पेशलिस्ट सर्जन आहेत, नेत्रचिकित्सक अधिकारी, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष देखील आहेत. आणि तसेच दिग्गज भारताचे जे समालोचक आहेत सुशील दोषी यांच्या समवेत त्याने चॅलेंज ग्राउंड भिवंडी ह्या ग्राउंडवर कॉमेंट्री देखील केली होती. त्यानंतर महेश तिवारी सारखा एक बुलंद आवाज त्यांच्या समवेत त्याने कॉमेंट्री केली होती. आणि भारतातील जे दिग्गज खेळाडू आहेत टेनिस स्टारपटू त्यामध्ये सुमित डेकले कित्येक खेळाडूंची नावं घेता येतील, त्यांच्या ओपिनियन त्यांनी कव्हर केलेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे काही महान खेळाडू अजय जडेजा, अभिजित काले, सनत जयसूर्या, त्यानंतर आपण बघितलं तर हरभजन सिंग आणि त्यानंतर आपण जहीर खान यांचे देखील ओपिनियन कव्हर केले होते. डॉक्टर मोरेश्वर गवळी सर यानंतर मायक्रोफोनवर सज्ज होणार आहेत. धन्यवाद. तर धन्यवाद जेवण पाटील. तर मित्रांनो आपण पाहतात राष्ट्रवादी चषक 2022 पुन्हा एकदा मी उपस्थित, सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून थ्री स्टार मूवीजच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत या सर्वांचं मी संतोषमती मास्टर 40+ राहणार यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. So very warm welcome to everybody. नक्कीच ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी आपण पाहतोय मित्रांनो अध्यक्ष जे आहेत खजिनदार आहेत मान्य श्री रोहिदास विश्वनाथ पाटील, कार्याध्यक्ष कैलास विश्वनाथ पाटील, उपाध्यक्ष भगवान मारुती चौधरी नारायण हाल्या पाटील आणि सचिव व प्रशिक्षक मान्य श्री तुकाराम रघुनाथ मडवी सर, त्यानंतर महासचिव सहसचिव श्री ॲडव्होकेट सचिन लक्ष्मण भोईर, श्री बजरंग सकाराम माळी आणि कर्णधार नितीन पाटील, उपकर्णधार वैभव भगवान मडवी आणि खास करून आमचे सल्लागार आहेत ते म्हणजे संतोषमती मास्टर 40+ राहणारचे ते म्हणजे राजेंद्रजी रघुनाथ पाटील, कुमारजी रघुनाथ पाटील, अभिमन्यू दत्तात्रय माळी, देवीदास विश्वनाथ मडवी, जनार्दन गणपत नाईक, किरण पांडुरंग नाईक व पंकेश हिरामन नाईक ह्यांची एक अपार मेहनत आणि या मेहनतीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय राष्ट्रवादी चषक 2022 पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. समोर जे लक्ष आहे 35 धावांचं लक्ष आहे. आणि खरंच या स्पर्धेची प्रशंसा करावी तेवढी थोडीच, कारण आपण पाहतोय की टॉस झाल्याबरोबर लगेच दोन्ही संघांना तंदुरुस्त राहण्यासाठी आपण पाहतोय एक फ्रूट बॅस्केट दिलं जातंय आणि ते खाऊन तंदुरुस्त होऊन दोन्ही संघ मैदानात येत आहेत आणि खास करून मॅन ऑफ द मॅचसाठी सामनावीरासाठी 12 पारितोषिक आहेत. आणि पहिल्यांदाच 40+ पाहतोय आपण हे 12 पारितोषिक. आतापर्यंत 40+ स्पर्धा आपण बघितल्या आहेत पण पहिल्यांदाच अशा प्रकारची मॅन ऑफ द मॅचची पारितोषिक बघायला मिळतात आणि याचं संपूर्ण श्रेय
सगळे नक्कीच जाईल ते म्हणजे संतोषमती मास्टर 40+ राहणार, संघाची जी संपूर्ण ऑर्गनाइजिंग कमिटी आणि विशेष म्हणजे सुरुची भोजनाची व्यवस्था तिन्ही दिवस सगळ्यांसाठी इवन प्रेक्षकांसाठी सुद्धा, हे एक आकर्षण आहे या स्पर्धेचं, सगळ्यांसाठी तीन दिवस मोफत भोजनाची व्यवस्था। अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि तेच कार्य पाहतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून। गणेश आणि नामदेवासी सलामीची जोडी खेळपट्टीवर आणि पहिलं षटक आदळण्यासाठी सदानंद। पहिला चेंडू आणि बॅटला स्पर्श झाला, शॉर्ट थर्डमॅनला येतोय आणि त्यावर एक धाव पूर्ण केली जाते, शुभारंभ होतोय। पस्तीस धावांचं लक्ष आहे, पुन्हा एकदा मार्गस्थ होईल गोलंदाज सदानंद। यावेळेला मात्र एक चांगला चेंडू होता वाईड यॉर्कर, खूप चांगला चेंडू आजकाल खूप प्रचलित झालेला वाईड यॉर्कर। अगदी बरोबर आपण सांगितलं, हा चेंडू सध्या बरेचसे गोलंदाज हाताळताना पाहतोय आपण, वाईड यॉर्कर। सदानंद शॉर्ट रन अप, यावेळेला पुन्हा अपील केलं जाते क्वाड बियाइंडचं, याचबरोबर फलंदाज बाद। नामदेव शून्यावर बाद झालेला आहे आणि चांगली सुरुवात आहे। लो स्कोरिंग सामना जरी असला तरी तुम्ही जेव्हा अशा प्रकारे गोलंदाजी करतात, लो स्कोरिंग सामना जर असेल तर तुमची गोलंदाजी किफायती होणं गरजेचं आहे, तुमचं क्षेत्ररक्षण ए दर्जाचं असणं गरजेचं आहे। वर्ल्ड कप 1983 आपण सामना बघितला होता, लो स्कोरिंग सामना होता, 183 धावांचं लक्ष, यस नक्कीच। आणि त्या तो सामन्यामध्ये असं वाटलं होतं की वेस्ट इंडिज हॅट्रिक करणार, कारण 1975 आणि 1979 वर्ल्ड कप ईस्ट इंडियन जिंकला होता आणि तिसरा वर्ल्ड कपसुद्धा जिंकणार, पण मात्र भारताने वेस्ट इंडियनला पराभूत करून त्यांच्या हॅट्रिकला कुठेतरी थांबवलं होतं। सदानंद याला मात्र खूप चांगला चेंडू आहे, स्वीप करण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी पाहतोय प्रतिम गोलंदाजी, खूप चांगले पाठीला खेळसुद्धा आहेत या ठिकाणी संतोषमती राणा संघाचे। सदानंद यावेळेला मात्र शिवचा फटका, चेंडू जातोय लॉंग ऑनला, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सीमा पार चौकार। पाच धाव होत आहेत, पुन्हा एकदा सदानंद मार्गस्थ होईल। लेफ्ट आर्म, पुन्हा एकदा स्वीपचा फटका, चेंडू जाते वाईड अप लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, थोडासा खराब क्षेत्ररक्षण आणि दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत। तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय आणि फलंदाज तिसरी धाव घेताना बाद होतोय। यस क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे, कारण सात धावा झालेल्या आहेत, सात धावा आणि पहिल्या षटकामध्ये काही गोलंदाजी बघायला मिळाली, कारण या सहा चेंडूमध्ये फक्त सात धावा दिल्या। निश्चितच डॉक्टर गवळी सर, तुम्ही मगाशी खूप चांगला उल्लेख केला, 1983 वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला, 60 ओव्हरचा सामना होता आणि असाही विक्रम आता आहे भारताच्या नावावर, 50 ओव्हरचा एक वर्ल्ड कप भारतासंघाकडे आणि 60 ओव्हरचा जो वर्ल्ड कप भारताकडे आहे, फक्त वेस्ट इंडिज त्याला ब्रेक करू शकतो। जर वेस्ट इंडिजने 50 षटकांचा जो सामना आहे तो जिंकला, विश्वचषक जिंकला तर, यस 25 जून तारीख होती, 25 जून 1983
ही तारीख होती 25 जून की दुपार, मात्र वेस्ट इंडीज साठी चांगली ठरली नाही। पण असं वाटतं जेवण की जेव्हा विव रिचर्ड्स फलंदाजी करत 7 चौकार त्याने लगावले, असं वाटलं की एक तरफा सामना होईल। विव रिचर्ड्स जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा त्यांनी 7 चौकार लगावले, मदनलालला 3 चौकार लगावले, आणि किती एक्सपिरियन्स किती होता, 3 चौकार पहिल्या षटकात लगावलेले असताना सुद्धा कपिल देवनी चेंडू दुसऱ्या षटकामध्ये मदनलालकडे सोपवला आणि महत्त्वपूर्ण झेल स्वतःच घेतला आणि मात्र सामन्याला कलाटणी मिळाली। चर्चा होत राहील, चांगला उल्लेख केला गौली सर तुम्ही, कारण खूप जुने जाणकार समालोचक आहेत, सर्वात सिनियर कॉमेंटेटर आहेत भिवंडी तालुक्यातील, एक बुलंद आवाज आहे डॉक्टर मोरेश्वर गौली सर। नक्की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चर्चा होत राहील, कारण जेवण पाटीलला सुद्धा खूप अनुभव आहे आंतरराष्ट्रीय खेळाचा। दुसरं षटक लॉफ्ट केलेला चेंडू हवेत आहे, मात्र चेंडू जाणार तो सीमारेषेच्या बाहेर। आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि चेंडू एका टप्प्याने गेला होता डीप मिन विकेट सीमारेषेच्या बाहेर, चौकार चौकार आणि धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 11। असं वाटते की हा सामना जेवण पाटील रंगतदार अवस्थेमध्ये बघायला मिळेल। अगदी बरोबर आपण सांगितलं, ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे, ज्याप्रमाणे फलंदाजी सुरू आहे, निश्चितच प्रेक्षकांना एक रोमांचकारी सामना बघायला मिळेल या दोन संघांमध्ये। दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, वैभव गोलंदाजी करतोय, पहिल्या चेंडूवर चौकार, थोडंसं पहिल्या चेंडू चौकार लागल्यानंतर मात्र कमबॅक करतोय की मानसिक दबावाखाली येतोय बघायचं आहे। याला पुन्हा कंट्रोल हुक शॉट खेळलेला आहे, चेंडू जातोय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग कडे, चांगलं क्षेत्ररक्षण पंकज त्या ठिकाणी आहे आणि तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची। 2 धावांनी धावसंख्या झाली 13-13। रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल, कारण 35 धावांचं लक्ष आहे, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे। याला पुन्हा लॉफ्टेड फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि एक चांगला झेल। मुकेश याने एक चांगला झेल घेतलेला आहे, कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं आणि डीप मिड विकेटला मुकेश याचा एक चांगला झेल। थोडक्यात वेळ आहे आपल्याजवळ, सध्या पाहतो 2020 क्रिकेटमध्ये एक विश्वविक्रम प्रस्थापित केलेला आहे हिटमॅन रोहित शर्मा याने, भारताचा एक यशस्वी कॅप्टन आणि एक धडाकेबाज फलंदाज सलामीवीर त्याच्या नावावर, आता मात्र मार्टिन गप्टील न्यूझीलंडचा याला मागे टाकलेला आहे, सर्वात जास्त दावा पूर्ण करणारा खेळाडू सध्या पाहतो T20 क्रिकेट विश्वामधील। त्यानंतर मार्टिन गप्टील दुसऱ्या स्थानावर आहे, विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे। हिटमॅन विजय नावावर 3 शतकं सुद्धा वन डे क्रिकेटमध्ये, हा एक विक्रम प्रस्थापित त्याने केलेला आहे। 3 शतकं 3 आपण बघितलं, 3 द्विशतकं त्याने झळकावलेली आहेत। याला मात्र थोडासा मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न, होता, मात्र चेंडू सरळ निघून जाते, तो यष्टी रक्षकाच्या कुठल्या प्रकारे, धाव नाही आहे, धावसंख्या थांबलेली आहे 13-13। दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे, 35 धावांचं एक माफक लक्ष आहे, मात्र एक चांगल्या प्रकारे गोलंदाजी बघायला मिळते, 14 चेंडू 22 धावा। यावर तो उजव्याष्टीच्या बाहेर जाऊन पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा नो बॉलचा इशारा आहे, आता मात्र अडचण वाढणार आहे असं वाटते, कारण नो बॉल जेव्हा असतो तेव्हा लगेच फ्री हिट सुद्धा मिळते आणि +1 2 धावाही मिळत आहेत, धावसंख्या 15, मात्र फ्री हिट असणार आहे चेंडूवर। याला मात्र मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न, धावबाची शक्यता आहे, फलंदाज धावबाद।
तीन फलंदाज बाद झाले, धावसंख्या थांबलेली 15, जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. अभिषेक जातोय, ज्याने मागच्या सामन्यामध्ये षटकार आणि चौकार लगावून आपल्या संघाला विजयश्री मिळवून दिली तो अभिषेक. मात्र या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का, हा एक प्रश्न असणार आहे. नॉन स्ट्रायकरला अभिषेक उभा असेल. निश्चितच चेंडू शिल्लक आहे 13 आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. अतिशय रंगतदार सामना या दोन बलाढ्य संघांमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळतोय. वैभव पुन्हा एकदा षटकातील मोठे अंतिम चेंडू आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंथांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते, धावसंख्या होती 16 म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 19 धावा. याला मात्र फटका खेळलेला आहे चेंडू, हवेत आहे, झेलवण्यासारखी संभावना नाही आहे. चेंडू डीप मिड विकेटला आहे आणि तोपर्यंत मात्र 2 धावा फलंदाज पूर्ण करतोय. यस, पाण्याची व्यवस्था करायची आहे, पाण्याची व्यवस्था करायची आहे, कारण 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर निम्मा पल्ला पार केलेला आहे. कारण 18 धावा झाल्या आहेत आणि जिंकण्यासाठी बरोबर 17 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 17 धावा, म्हणजे दोन्ही संघांना समान संधी आहे. 50-50 चान्स मी तर म्हणेन. इथून मी तर म्हणेन गोलंदाजी जर चांगली झाली तर निश्चितच राहणार संघ सामना जिंकेल. आणि जर इथून पार्टनरशिप धावा जमा केल्या 12 चेंडूंमध्ये 17 धावा तर निश्चितच विजय प्राप्त करू शकते ते आई एकवीरा पिंपळनेर. पण तिसरं षटक जे आहे ते फार महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही या ठिकाणी राखीव खेळाडू पाणी घेऊन जात आहेत आणि पाण्याबरोबर एक संदेशही घेऊन जात आहेत. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. एक मात्र जमेची बाजू आहे ती पिंपळनेर संघाची, की दोन्ही जे फलंदाज आहेत दोन्ही फलंदाजाकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. ती जमेची बाजू आहे ती पिंपळनेर संघाची, कारण निलेश खेळपट्टीवर आहे, अभिषेक खेळपट्टीवर आहे, दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये पाजलं जातं आणि कोण कोणाला पाणी पाजतंय ते बघायचं. भिवंडी तालुक्याचा असाही विक्रम आहे की चक्क पाणी घेऊन जाताना आपण टेमगरच्या स्पर्धेमध्ये बघितलं होतं. रथ मैदानाच्या आतमध्ये जाताना, त्यानंतर बाईक, फोर व्हीलर पाणी घेऊन जाताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलेलं आहे. कित्येक स्पर्धा आपण कव्हर केलेल्या आहेत. तर वळी आपण 12 चेंडू आणि 17 धावा संघर्षपूर्ण सामना. मुकेश येतोय गोलंदाजी करण्यासाठी. अप्रतिम चेंडू आहे, पूर्णपणे बीट झालेला आहे फलंदाज, बीट झालेला आहे यष्टी रक्षक आणि पंथांचा बाईचा इशारा येतोय. 11 चेंडू आणि 16 धावा, 11 चेंडू आणि 16 धावा, सामना अजूनही संघर्षपूर्ण. जबरदस्त बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. याला फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू जाते मिड विकेटला, चांगलं क्षेत्ररक्षण होते, त्यामुळे एकच धाव मिळेल. खूप चांगला संघर्ष बघायला मिळतोय. कोण कोणावर मात करतोय हे मात्र बघायचं आहे. आतापर्यंत मात्र दोघांकडून चांगली कामगिरी दोन्ही संघाकडून. फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, आणि कदाचित कदाचित हा जो झेल आहे जेवण पाटील कदाचित निर्णय ठरू शकतो. निश्चितच प्रयत्न तर शर्तीचे प्रयत्न केले होते तिथे झेल घेण्यासाठी, पण चेंडू आतामधून निसटलेला आहे. कॅच ड्रॉप म्हणजे रविदास पाटील त्या ठिकाणी आहेत.
याला मात्र स्लॉग सिप चेंडू आवेत पुन्हा झेल सुटतोय असं वाटतंय की संतोष स्मृती मास्टर 40+ राहणार संघाला फेविकॉलची आवश्यकता अगदी बरोबर आणि राहणार संघ जर पराभूत झाला तर असे झाला तर कारण काय असेल त्यांची खराब फिल्डिंग यस डेफिनेटली मुकेश खूप नाराज आहे त्या ठिकाणी मुकेश याला पुन्हा एकदा झेल सुटतोय लागोपाठच्या 3 चेंडूवर झेल सुटतोय नशिबाची 7 आई एकविरा पिंपळनेरे संघाला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये लगातार 3 झेल सोडलेले आहेत कॅचेस विनिंग द मॅचेस अशाच प्रकारचे मित्रांनो 4 झेल सोडले होते श्रीलंकन फिल्डर आणि हिटमॅन रोहित शर्मा याने एक दिवसीय क्रिकेटमध्ये अजूनही विश्वविक्रम आबादित आहे 264 धावा कुठून काढल्या होत्या याला मात्र चेंडू जाते स्क्वेअर इज थर्ड मॅनला आणि 2 धावा पडवत आहेत येस खूप चांगली माहिती दिली जेवण पाटील थर्ड मॅनला तिसरा परेरा यांनी 4 धावांवर झेल सोडला हिटमॅनचा आणि 173 चेंडूमध्ये 264 धावा ठोकल्या 33 चौकार लगावले आणि 9 षटकार लगावले आणि एक दिवसीय क्रिकेटमधला विश्वविक्रम हिटमॅन रोहित शर्मा याच्याच नावावर आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावसंख्या धावपलकावर 26 विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे यस पिंपळनेर गावचे संतोषजी पाटील आपण कुठे असाल तर मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे आपलं हार्दिक स्वागत आहे यस पिंपळगर यस पिंपळगर एक्सप्रेस कोण विसरू शकणार आहे अमर एकता संतोष पाटील दिसले की लगेच अमर एकता संघाची आठवण होते संतोष पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे कोण विसरू शकणार आहे अमर एकता संघाला चॅलेंज मैदानावर जेव्हा अमर एकता संघ खेळायचा ते सर्वात जास्त पाठीरेखे जर कुठल्या संघाचे असतील तर अमर एकता आणि त्या संघाचा हिस्सा असलेले संतोष पाटील आपलं खूप खूप स्वागत आहे आणि पिंपळगर संघामधून 40+ सुद्धा खेळतायत खूप चांगली गावदेवी पिंपळगर संघ जो आहे त्या संघामधून खूप चांगली कामगिरी ते करतायत अष्टपैलू आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे संतोष पाटील राहणार यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत तर एक रंगतदार सामन्याकडे आपण पुन्हा एकदा वळतोय कारण 6 चेंडू आणि 9 धावा 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता अंतिम षटक कोण हाताळतं ते बघायचं आहे संतोष येतोय याला थोडासा बॅक फुटल्या फटका खेळलेला चेंडू जातो ते एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय फक्त एकच धाव मिळेल 5 चेंडू आणि 8 धावा चेसिंग इज कंपल्सरी 5 आणि 8 असं समीकरण आहे असं जेव्हा समीकरण असताना जेवण पाटील तेव्हा दोन्ही संघाचे पाठीरागे जे असतात ते एका ठिकाणी थांबून राहत नाहीत बसत नाही आहेत पण शेवटी क्रिकेट आहे जो जिता वही सिकंदर क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण पाहतोय क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणे चुकीचे ठरते नाही अगदी बरोबर आहे परंतु काही होऊ शकतं सामना या स्थितीमध्ये आहे या सामन्यामध्ये कुठलाही संघ विजय प्राप्त करू शकतो 5 चेंडू 8 धावा आज खूप चांगलं समालोचन भिवंडीचा बुलंद आवाज जेवण पाटील यांनी केलेले खरं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये करत असतात आणि जेवण पाटील यांनी खरं तर मागे वळून बघितलेलं नाही आज खूप चांगलं समालोचक पण नावारूपाला आलेले आहेत अतिशय उत्कृष्ट समालोचन आणि खास करून आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती मैदानाची माहिती क्रिकेटच्या फटक्यांची माहिती कित्येक समालोचक आहेत अजूनही त्यांना आंतरराष्ट्रीय खेळाची फारशी माहिती नसते हे तर आपण विसरून जाऊ शकतो मात्र मैदानाची माहिती असणं तुम्हाला आवश्यक आहे तुम्ही जेव्हा समालोचक म्हणून काम करतात फटक्याची माहिती तुम्हाला असायला हवी याला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला क्षेत्ररक्षक तैनात आहे फक्त एकच धाव प्रेक्षकांचा खूप पाठिंबा मिळतोय आता 4 चेंडू आणि 7 धावा 4 चेंडू आणि 7 धावा संतोष चांगली गोलंदाजी करतोय याला फुलटा चेंडू फटका खेळलेला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय 2 धावा पूर्ण होत आहेत
तीन चेंडू आणि पाच धावा, तीन चेंडू आणि पाच धावा। दिलों की धड़कने तेज करने वाला एक मुकाबला दर्शकों को देखने को मिल रहा है। हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, तीन चेंडू आणि कंपल्सरी पाच धावांची आवश्यकता आहे। सामना कसा असावा? तर सामना असा असावा, दोन्ही संघांचं मी कौतुक करणार आहे। जबरदस्त फाइट बघायला मिळते दोन संघांमध्ये, जो जीता वही सिकंदर। याला फटका खेळलेला आहे स्क्वेअर लेगकडे, थोडस खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय। यस, अभिषेक बाद होतोय, अभिषेक बाद होतोय। दोन चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता। रोमांचकारी सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय, खरोखरच जबरदस्त संघर्ष बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। नाही, अभिषेक थोडासा नाराज आहे, त्याचं कारण आहे तिसरी धावेची आवश्यकता नव्हती। दोन चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता आहे। आता मात्र जे प्रेक्षक खाली बसले होते, संघाचा कॅप्टन आलेला आहे चेतन, संघाचा कॅप्टन आलेला आहे चेतन। दोन चेंडू कंपल्सरी, तीन धावांची आवश्यकता आहे। रोमांचकारी सामना, रोम हर्षक सामना प्रेक्षकांना बघायला मिळते दोन संघांमध्ये। अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही। दोन चेंडू आणि तीन धावा, अजून काही होऊ शकतं, अजून सामना क्लिअर नाही। पण मात्र ज्यांना हृदयाचा त्रास असेल त्यांच्यासाठी हा सामना राहिलेला नाही। ज्यांना कोणाला त्रास असेल त्यांनी डोळे बंद केलेले बरे। दोन्ही संघाचे पाठीराखे जे आहेत, संतोष याने आतापर्यंत उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे, फार महत्वाचं आहे। पण आपल्या संघाला विजय मिळून देईल का हा एक यक्ष प्रश्न आहे। संतोष फुलटा चेंडू आहे, नो बॉल बिमार आणि चेंडू जाईल सीमा पार। आणि याचबरोबर पिंपळदार संघ सुद्धा विजयी होतोय आणि संतोष याने आपल्या संघाला बिमार टाकून बिमार केलेला आहे।